या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचा जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला। प्रत्येक शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची स्थापना त्वरित करण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्यात। बैठकीला समाज कल्याणचे आयुक्त कैलास आडे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, ज्येष्ठ सदस्य नागरिक हनुमंत कुंभार यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते। प्रत्येक शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची स्थापना करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली होती। यावर कारवाई करून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शी या ठिकाणी सहायता कक्षाची स्थापन झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। उर्वरित कार्यालयात सहायता कक्षाची स्थापना त्वरित करण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्या आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।